कोरोनाची वैश्विक महामारी जगभर आलेली आहे आणि ग्रामीण भागामध्ये आता कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होत आहे. अनेक वेळा काळजी घेऊन सुद्धा लोकांच्या कामासाठी लोकांच्यात मिसळावं लागतं आणि त्याचाच एक भाग अनेक ठिकाणी कोरोनाची रुग्णांची संख्या खूप वाढलेली आहे. त्यामुळे वेगवेगळे आंदोलन असतील, निवेदन असतील, अशा प्रकारामध्ये लोकांशी सहभाग आला आणि विधानसभेचं विधान परिषदेचं अधिवेशन 7 तारखेला होतं आणि त्याच्या अगोदरही मी माझ्या कोरोना टेस्ट घेतल्या होत्या, निगेटिव्ह होत्या. आणि जेव्हा मुंबईला विधानभवनामध्ये गेलो तिथं स्वॅब दिला आणि 6 तारखेला रात्री 11 वाजता विधान परिषदेचे सचिव यांचा मला फोन आला की तुम्ही पॉझिटिव्ह आहात आणि त्यामुळं तुम्हाला सभागृहामध्ये येता येणार नाही. आणि ही बातमी समजल्यानंतर मी मुंबईतून इकडं आलो पंढरपूरला. आमचं गणपती हॉस्पिटल कारंजे डॉक्टरांचं यांच्याकडे मी ॲडमिट झालो. मला लोकांना एवढंच सांगायचं आहे की कोरोनाला आपण फार गंभीरतेनं घेतलं पाहिजे. आपण त्यांना काही होत नाही, आपण काळजी घ्यायला नको, असं जे नवीन तरुण मुलांच्या मनामध्ये येतं आहे ते पहिल्यांदा काढून टाका. ही गंभीर बाब आहे, आपण जर लक्ष दिलं तर आपण त्यातून लगेच कव्हर होऊ शकतो. पण आपण ज्या काही काळजी घेणं गरजेचं आहे, सरकारनं ज्या सूचना दिल्या आहेत, केंद्र सरकारनं, राज्य सरकारनं, त्या सर्व सूचनांचं आपण पालन करावं. अनेक ठिकाणी आता गावागावामध्ये हजारोच्या संख्येनं पेशंट होत आहेत. मला तरुण मित्रांना विनंती करायची की आपण सर्वांनी काळजी घ्या.